शिंदे गटाच्या नव्या संघर्षाची। शिंदे गटाने सत्ता काबीज केल्याने आता पुढील लढाई असणार आहे ती शिवसेनेच्या चिन्हासाठी अर्थात धनुष्यबाणासाठी। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनीही हे मान्य केल्याची माहिती सध्या समोर येते आहे, कारण पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ठाकरेंनी याबाबत अप्रत्यक्षरित्या कबुलीच दिली आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हसुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होणार असल्याचं समजतं आहे। कायद्यानं जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवानं कायद्याच्या लढाईत अपयश आलं तरीसुद्धा गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवचिन्ह मिळेल ते कमी कालावधीत घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसा कामाला लागा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे। दरम्यान शिवसेनेच्या चिन्हावरून नजीकच्या भविष्यात काय होऊ शकतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदे गट निवडणूक आयोगाकडे चिन्हावर दावा सांगेल, निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल, चिन्हाबाबत आयोगात सुनावणी होईल, बहुतांश लोकप्रतिनिधींचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल, मात्र केवळ बहुतांश पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल, थोडक्यात आयोगाला आकडे पटवून द्यावे लागतील। आयोगाला खात्री पटली तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे जाईल आणि याविरोधात शिवसेना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊ शकते, त्यानंतर चिन्हासाठीची पुढील लढाई ही कोर्टात लढली जाईल। दरम्यान काही वेळापूर्वी यातल्या कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी साम टीव्हीनं असीम सरोदे यांच्याशी संवाद साधला होता, ते काय म्हणाले होते आपण पाहूयात। पॉलिटिकल पार्टीची जी डेफिनेशन आहे, व्याख्या केलेली आहे, ती दोन भागात विभागलेली आहे। एक आहे विधिमंडळ पक्ष आणि एक आहे मूळ पक्ष म्हणजे ओरिजिनल पार्टी। सध्या ओरिजिनल पार्टी जी आहे त्याचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत आणि शिवसेना त्यांच्या ताब्यात किंवा त्यांच्या अधिकारात आहे। उभी फूट पडल्याशिवाय पक्ष फुटलेला आहे असं काही जाहीर होऊ शकत नाही, आणि त्यामुळे या संदर्भातले दावे करत असताना पक्ष चिन्ह पण आपण वापरणार अशा प्रकारचा दावा दोन्ही बाजूनी होऊ शकतो। शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि शिंदे गटाला पण तशीच मागणी करायची आहे। जेव्हा पक्षावर दावा केला जातो तेव्हा पक्ष उभी फूट झाली आहे की नाही याबद्दलचं विश्लेषण होऊन मग पक्षाची मालकी कोणाची, ताबा कोणाचा हे ठरवलं जाऊ शकते। पण जेव्हा पक्ष चिन्हाबद्दल वाद तयार होतो आणि पक्ष चिन्ह विवादास्पद होते तेव्हा एक सोपा मार्ग म्हणून न्यायालय बरेचदा असं करतात की ते पक्ष चिन्ह तुम्ही पण वापरू नका आणि तुम्ही पण वापरू नका असं म्हणून ते गोठवू शकतात आणि मग शिवसेनेला नवीन पक्ष चिन्ह वापरावं लागू शकते। या सगळ्या धोक्यांची माहिती घेऊनच उद्धव ठाकरेंनी कदाचित तशा प्रकारचा उच्चार केला असेल। पूर्ण प्रकरण निकालात काढायचं असेल तर पक्ष कोणाच्या ताब्यात आहे, पक्षावर मालकी कोणाची आहे, पक्ष कोणाची प्रामुख्याने भूमिका निभावतो याबद्दल निर्णय घेताना सगळी पक्षात उभी फूट पडली आहे का, महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते सगळ्या शाखा यांच्यामधली स्थिती काय आहे हे बघावं लागेल। सध्या फक्त विधिमंडळ पक्षामध्ये म्हणजे विधिमंडळात असलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसते की 2/3 जास्त लोक शिंदे गटात गेलेले आहेत, पण त्याच्यामुळे पक्ष फुटला आहे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला निकालात काढताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। पण मी जसं सांगितलं की पक्ष चिन्ह सुद्धा पक्षाच्या सोबत खरं तर चिकटलेलं असते, पण जेव्हा विवादास्पद परिस्थिती निर्माण होते की आमचंच पक्ष चिन्ह आहे आम्ही पण हे वापरू शकतो तर या दोन्ही बाजूंचा विचार करून ते पक्ष चिन्हच गोठवलं जाऊ शकते आणि नवीन पक्ष चिन्ह त्याच्यामुळे घ्यावं लागू शकते। ही प्रक्रिया होण्यासाठी काही म्हणजे पक्ष चिन्हाच्या संदर्भातली प्रक्रिया होण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही, पण न्यायिक दृष्टिकोनातून पाहता पक्ष कोणाच्या बाजूनी आहे, पक्ष कोणाच्या ताब्यात आहे याचा विचार करूनच पक्ष चिन्ह गोठवण्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं न्यायिक दृष्टिकोनातून योग्य होईल, परंतु ते त्वरित सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे पक्ष चिन्ह गोठवणं आणि पक्षाची मालकी किंवा ताबा जाहीर करणं या दोन वेगळ्या गोष्टी ठरू शकतात।